गेल्या 2 वर्षात भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाबाबत कोल्हापूर महानगरपालिकेनं काय उपाययोजना केल्या, 2 वर्षात कुत्र्यांची संख्या किती कमी झाली, त्यासाठी किती रुपये खर्च केले, या संदर्भात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी श्वेतपत्रिका काढून कोल्हापूरच्या जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी अशी मागणी भाजपचे राहुल चिकोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत भाजपचे राहुल चिकोडे महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना वारंवार भेटून पाठपुरावा करतायत. आज चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन चर्चा केली. भटक्या कुत्र्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना सकाळी घरातून बाहेर पडणं मुश्किल झालंय. लहान मुलांना शाळा किंवा क्लासला जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे काही महिन्यांपूर्वी सृष्टी शिंदे या युवतीला जीव गमवावा लागला होता. एवढं होऊन ही महापालिका यंत्रणा सुस्त आहे. दरवेळी भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी चांगले पैसे खर्च करतो असं आरोग्य अधिकारी आणि आयुक्त सांगतात. तरीही मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होत नाही, मग हे पैसे जातात कुठं? यामागे काही गौड बंगाल आहे का असा प्रश्न चिकोडे यांनी उपस्थित केला. रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शहरात फिरताना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. गेल्या 2 वर्षात मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणाबाबतीत काय उपाययोजना केल्या, कुत्र्यांची संख्या किती कमी झाली, त्यावर किती रुपये खर्च केले, त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढून कोल्हापूरच्या जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी अशी मागणी राहुल चिकोडे यांनी केली. मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येत नाही तोवर प्रशासक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा सुद्धा राहुल चिकोडे यांनी दिलाय.